पेन बँक संघर्ष समितीने आज खोपोलीत काढला निषेध मोर्चा. ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी सुरू आहे गेली 8 वर्षे संघर्ष. समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी संघर्षाची दिली माहिती. आता लढा अधिक तीव्र करणार असल्याचा दिला गेला इशारा. पेन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी बँकेच्या ठेवीदारांचा विशाल मोर्चा खोपोलीत आयोजित करण्यात आला होता. बँकेचे शेकडो ठेवीदार यात सहभागी झाले होते. पेन बँक बंद होऊन साधारणतः 8 वर्षे पूर्ण झाली, परंतु ठेवीदारांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत म्हणून ठेवीदार आक्रमक झाले आहेत. 8 वर्षात केवळ 4 कोटींची वसुली झाली, त्यामुळे खोपोलीत आज निषेधात्मक मोर्चा काढण्यात आला. पेन अर्बन बँकेच्या संघर्ष समितीच्या वतीनं आज महामोर्चा आहे. मीटिंग अनेक झाल्या. गेले जवळजवळ 8.5 वर्ष हा संघर्ष सातत्यानं चालू आहे आणि हा संघर्ष सर्वपक्षीय नेत्यांच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावरती उभा आहे आणि तो सातत्यानं संघर्ष ज्या महाराष्ट्रातल्या काही बँका डबघाईला आल्या त्यातली एकमेव अशी बँक आहे की तो 8.5 वर्ष संघर्ष सतत चालू राहिल्यामुळे ही निदान त्याची चळवळ सुरू आहे आणि त्याचं आदरणीय उच्च न्यायालय मुंबईला दखल घ्यावी लागली आणि त्याने याची दखल घेऊन जे काही कमिटी नेमले माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि दर सोमवारी प्रत्येक महिन्याच्या 1 सोमवारी याची बैठक घेतली जाते आणि त्या बैठकीमध्ये सगळ्या खात्यांचे अधिकारी आहेत, जिल्हा पोलीस प्रमुख आहेत, ईडीचे अधिकारी आहेत, CBIचे अधिकारी आहेत, सहकार खात्याचे अधिकारी आहेत, RBIचे अधिकारी आहेत. पण हे असून सुद्धा गेले 8.5 वर्षामध्ये ज्या प्रमाणात वसुली व्हायला पाहिजे ती वसुली मात्र झाली नाही, हे दुःख आहे. ज्या विभागातनं कमी पैशांच्या ठेवी आहेत, विशेषतः मुंबईच्या ज्या 3 ब्रँच आहेत तिथून कमी पैशाच्या ठेवी आहेत, पण तिथनं सर्वात जास्त पैसे हे उचलले गेलेत. त्या पार्ट्या मिळाल्यात, त्यांचे पेपरचे पुरावे मिळालेत, परंतु त्यांना अजून काही ताब्यात घेतलं जात नाही, इन्क्वायरी करूनच सोडलं जात आहे, प्रत्यक्षात वसुली होत नाही आहे. आणि याच्यामध्ये हा मेटाकुटीला आलेला संपूर्ण आता जो हवालदिल झालेला ठेवीदार आहे हा प्रचंड संख्येनं आज जमलेला आहे. याच्यामध्ये आयुष्याची कमाई जी त्यांनी काय कमवली तीसुद्धा इथे बँकेत आहे. बँक बुडवणाऱ्या शिशिर धारकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. पोलीस निरीक्षक KS हेगाजे यांना यावेळी शिष्टमंडळाने निवेदन दिले. त्यानंतर लोहाना सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ठेवीदारांच्या सभेत संघर्ष समितीचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, माजी आमदार देवेंद्र साटम, हास्य क्लबचे संस्थापक बाबूभाई ओसवाल, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, विद्यमान नगराध्यक्ष सुमन औसरमत, CK पाटील इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पेन बँकेमध्ये झालेला हा घोटाळा मोठ्या स्वरूपाचा आहे. संघर्ष समितीच्या प्रयत्नामुळे ठेवीदारांचे पैसे परत मिळणार असल्याचे बाबूभाई ओसवाळ यांनी सांगितले. उभा करण्यासाठी आज सर्व शाखेना आमंत्रित केला होता की आपण मोठ्या संख्येने आजच्या या जनसमुदायाला उभे राहा आणि सर्वांच्या न्याय मिळवण्यासाठी तुम्ही सर्वांना ताकदीने उभे राहा. हा उद्देश होता, हा हेतू होता. मला माहित नाही किती प्रमाणावरती सार्थक झाला, किती टक्क्याने यश मिळालं हे मला नाही माहित, कारण प्रयत्न करणं हे माझ्या हातात आहे, यश अपयश हे माझ्या हातात नाहीये. पण माझी अशी खात्री आहे, माझा पूर्ण विश्वास आहे, जो माणूस प्रयत्न करतो तो कायम यशस्वी होतो. आज ना उद्या सरकार तुम्हाला बोलवणार आहे, बोला तुमच्या मागणी काय, आणि त्यासाठी आपल्याला खटपट करायची, त्यासाठी सुरुवात करायची आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि त्यासाठी आज एक जन आंदोलन उभा केला आणि त्यासाठी सर्व लोकांनी या जन आंदोलनमध्ये सहभाग घेतला आणि साथ दिली म्हणून या मोठ्या प्रमाणावरती 9 वर्षाच्या या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय गोळा करून आजची ही रॅली निघाली, महामोर्चा निघाला आणि याला तुम्ही सर्वजण साक्षीदार आहे. देवेंद्र साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर मिळून देण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले. धैर्यशील पाटील आणि नरेंद्र जाधव यांनी बँकेच्या 135 एकर जमिनीच्या व संचालकांच्या मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे तातडीने देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. 9 वर्ष झाली, 8.5 वर्ष झाली, आपण सर्व मंडळी
हा लढा जिवंत ठेवतोय। नकारात्मक बोलू नका असं जरी म्हणणं असलं तरी मोजक्या कार्यकर्त्यांना मोजक्या काम करणाऱ्या मंडळींना या सगळ्या संघर्षाचा अर्थ कळतो, यातली सकारात्मकता कळते। परंतु ज्या बिचारांचे पैसे या ठिकाणी आहेत आणि घरातून टप्पे टोमणे खावे लागतात, पैसे आहेत पण वापरू शकत नाही, अशांची मनस्थिती सुद्धा आपण या ठिकाणी मनापासून या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। आणि अशांच्या मनस्थितीला आपण एवढंच मी तुम्हाला सांगेन की आजही म्हणजे थोडंफार मला सुद्धा कधी कधी वाटतं की 8-9 वर्ष आपण भांडतोय, काही गोष्टी पदरात पडलेल्या आहेतच। भाई, आरबीआयच्या अधिकाऱ्याला आतापर्यंत कुठेही अटक या ठिकाणी झाली नाही। बुडालेल्या बँकेचे, अपार झालेल्या बँकेचे 66 कोटी पुन्हा एकदा ठेवीदारांच्या हातामध्ये आतापर्यंत कधीच मिळाले नाहीत। 9 वर्ष झाली गोरेगाव बुडाली, तुमची मोहपाडाची कुठली बँक बुडाली, सिद्धिविनायक बँक बुडाली, महाराष्ट्रातल्या सुमारे 120 बँका बुडाल्या। ज्यांना खायचं होतं त्यांनी मजबूत खाल्लं, ढेकर देऊन मोकळे झाले। आज आपल्याला एवढंच समाधान आहे की अजूनही आपण त्या साल्यांना अजून ढेकर देऊ दिला या ठिकाणी नाही। आणि अजूनही बऱ्याच जणांना घाई झाले, मामा गेले, आता उचला पोस्टमार्टम करा, न्या 11-12-13 करा, फोटोला हार घा आणि बोला की माणूस चांगला होता। अशी प्रक्रिया अजूनही शासनाला आपण करू दिली नाही, ही तुमच्या सगळ्यांची असलेली या ठिकाणी ताकद आहे। आणि म्हणून भाई, बऱ्याच वेळा मी सुद्धा बैठकांना येण्याचा दुसरा कुठला काम असेल तर मी प्राधान्य त्या कामाला देतो, कारण जसे तुम्ही कंटाळलात तसं मलाही थोडंफार कंटाळा आलाय की अरे किती वेळा तेच ते। पण ज्यावेळी अशी सगळी माणसं येतात, काठ्या टेकत टेकत येतात, ताकदीनं येतात, पोरं बाळं उपाशी ठेवून येतात, त्यावेळी माझ्यासारख्याही कार्यकर्त्याला वाटतं की अजूनही हरायची वेळ आलेली या ठिकाणी नाही। आज आपण काय मागणी केली हो? आज आपण म्हणतोय की आम्हाला पहिल्यांदा, म्हणजे ह्या वारंवार उल्लेख केला की जातो, जमिनी जप्त केलेल्या आहेत, खरं या काकांनी सांगितलं 131 एकर 135 एकर जागा जप्त केलेल्या आहेत जमिनी। या सगळ्या बहुतेक जमिनी आहेत या ठेवीदारांच्या पैशातनं घेतलेल्या आहेत, हे सुद्धा आपण सिद्ध केलेलं आहे। हायकोर्टामध्ये 25,000 एंट्रीज बँकेच्या आपण सादर केल्या आणि हे दाखवून दिलंय की ह्या जमिनी मालमत्ता ठेवीदारांच्या पैशातनं घेतलेल्या आहेत। मग याचं काय झालं? याच्यावरती पेंड बँकेचे बोजे चढले आपण सातत्यानं मागे लागून, आणि ह्या जागा सुद्धा मिळवण्यामध्ये संघर्ष समितीनं मोठा सहभाग घेतला। या जागा कुठे कुठे आहे? नवीन मुंबई नयना प्रोजेक्टचं विमानतळ जो आहे त्या एरियामध्ये साधारण 1450 गुंठे जागा आहे, म्हणजे 35-36 एकर आहे। पेंडला आहे, पालीला आहे, सुधागडला आहे, कर्जतला आहे, रत्नागिरी मंडणगडला आहे, मराठवाड्यामध्ये बीडला जागा आहे। लक्षात घ्या किती व्यापक आहे। आणि हे सगळं आपण केलेलं आहे, लक्षात घ्या, ठेवीदारांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या गोष्टी आपण साध्य करू शकलेलो। ब्युरो रिपोर्ट, सहज समाचार।